शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा क्लिनिक शिफा होमियोपैथिक दवाखाना सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार संधिवात त्वचारोग कायमची व्यसन मुक्ती पित्त स्त्रियांचे आजार मानसिक आजार लहान मुलांच्या समस्या मधुमेह उच्च रक्तदाब थायरॉइड कोलेस्ट्रॉल मूळव्याध भगेंदर वंध्यत्व इत्यादी आजारांवर हमखास उपचार येथे आपल्या आजारांची संपूर्ण व्यवस्थित माहिती घेतली जाते व साइड इफेक्ट न होता खात्रीशीर इलाज केला जातो त्यामुळे आपण शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये येऊन योग्य उपचार नक्की घ्या संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजीनगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर मोबाईल 95164716666 आणि 91301916666 नगर जिल्ह्यानं पुन्हा एकदा राज्याला दाखवून दिलंय की या ठिकाणचं राजकारण पक्षापेक्षा व्यक्ती आणि त्याच्या संबंधावर चालतं जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असल्यामुळं राजकारण नको म्हणून बिनविरोध निवडणुकीसाठी मी आणि शिवाजीराव किरडिले तयार झालो मात्र आमच्या मागं यांनी शुक्ल काष्ट लावले काही लोक सत्ता मिळाल्यावर एवढं हवेत जातात की त्यांना प्रत्येकजण छोटे भासतात अशी टीका खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार रोहित पवार यांचं नाव न घेता केली आहे महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यांनी हे सिद्ध केलं की या ठिकाणी राजकारण पक्षापेक्षा व्यक्तिगत संबंधांवर पक्षापेक्षा उमेदवाराच्या चारित्र्यावर पक्षापेक्षा उमेदवाराच्या कर्तृत्वावर आणि पक्षापेक्षा या ठिकाणी असलेल्या कार्यपद्धतीवर होतं आणि म्हणून ही निवडणूक एवढी गरजेची झाली होती कधी कधी सत्ता मिळाल्यानंतर माणूस इतक्या उंच उडतो की त्याला बाकीचे सगळे लोक फार छोटे वाटायला लागतात जेव्हा जिल्हा बँकेची निवडणूक झाली आम्ही या गोष्टीवर सहमत झालो की ठीक आहे जर सगळ्यांचं म्हणणं असेल की शेतकऱ्यांची बँक राजकारण नको आणि आम्ही दोघांनी ही भूमिका घेतली आणि आमच्या दोघांमागच लोकांनी माणसं लावून दिली त्यांच्याकडे उमेदवार टाकून दिला आणि हे स्वतः होते यांच्याच फोनवर मी माननीय बाळासाहेब थोरात साहेबांशी बोललो होतो म्हटलं सगळे अर्ज मागं घ्यायला तयार आहे फक्त एक बापाजींना बिनविरोध आमचं सोडा आणि मग ते मला म्हटले आणि मी असं उगीच मोघम बोलणार नाही पण ते साक्षीदार आहेत म्हणून म्हणतो की मी थोरात साहेबांना म्हटलं साहेब याच्यावर पहिली लागली निकालानंतर आपण भेटू आणि तिथं मी फोन ठेवतो अतिशय अटीतटीच्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक फार सहज होती ज्या निवडणुकीमध्ये कुठं स्पर्धा नव्हती ज्या निवडणुकीमध्ये कुठं चुरस नव्हती जी निवडणूक असं वाटत होत की अतिशय शांततेत पार पडेल अशा निवडणुकीला शेवटच्या दोन दिवसांमध्ये प्रतिष्ठापणाला लावून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं शक्ती प्रदर्शन करण्याचं काम काही ठराविक मान्यवरांनी या ठिकाणी केलं जिल्हा बँकेचे आता सविस्तर मार्गदर्शन खासदार साहेबांनी करीत असताना त्यांनी सांगितलं का जिल्हा बँक ही शेतकऱ्याची बँक आणि जिल्हा बँकेची निवडणूक ही बनियत व्हावा ही आपला भारतीय जनता पार्टीचा पहिल्या दिवसापासूनच खरं वास्तविक पाहता प्रयत्न होता आता ही बिनविरोध करण्यासाठी खासदार साहेबांनी आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी मला अधिकार दिले त्यांनी सांगितलं का कर्डिले साहेब जर जिल्हा बँकेची निवडणूक जर बिनविरोध होत असेल शेतकऱ्याच्या हिताचा जर घटना घडत असेल तर बिनविरोध जरूर करा अशी सुद्धा त्यांनी मला संमती देण्याचं खरं वाटतं पाहता काम केलं परंतु आता जे काही सगळ्या जिल्ह्यामधले असणारे जे काही साखर कारखानदार मंडळी होती त्यांनी मात्र आपसाहेबमध्ये तो मला सांगतो का जागा वाटून घेतल्या आणि जे काही बिनविरोध करण्यासाठी एकमेकांनी प्रयत्न करण्याचं सुद्धा काम केलं परंतु आता अंबादाजी पिसाळ आसन मी आसन मात्र तिथं मात्र त्यांनी आमची निवडणूक लावली प्रतिष्ठेची निवडणूक करण्याचं काम केलं जरी कदाचित ही प्रतिष्ठेची निवडणूक आपल्याला सगळ्याला माहिती होती का निवडणूक होती माझ्याबद्दल काय आता निवडून यांना काय विजय मिळायला काय कुठल्याच प्रकारची अडचण मला सोडत काय वाटत नव्हती जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या भाजपाच्या काही संचालकांचा सत्कार
कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी या ठिकाणी पार पडला। यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी चौफेर टोलेबाजी केली। खासदार विखे यांनी कर्जत येथील जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील टीका करताना सहज असणारी निवडणूक त्यांनी विनाकारण प्रतिष्ठेची केली, त्यासाठी सत्तेचा गैरवापर केला। मात्र मी त्यांना शब्द दिला होता की निकालानंतर तुम्हाला भेटेल आणि निकाल काय लागला हे सर्वांनी पाहिलंय। जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपानं आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती। मात्र कारखानदारांनी स्वतःच्या जागा बिनविरोध करण्यासाठी एकमेकांना सहकार्य केलं, तर माझ्यासारख्या जिरायत भागातील कार्यकर्त्याला निवडणूक काढण्यास भाग पाडलं, असंही त्यांनी म्हटलंय। गणेश जेवरेसी, न्यूज मराठी, कर्जत।